मध्यावधी निवडणुकांचा तुणतुणा पुन्हा एकदा वाजायला लागलाय आणि राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका होतील अशी भविष्यवाणी संजय राऊत यांनी केलेली आहे. दरम्यान त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत शिंदे फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे मध्यावधीची त्यांनी बहुतेक सूचना केलेली आहे. रावसाहेब दानवे कधी कधी चुकून खरं बोलून जातात, आमचे चांगले मित्र आहेत आणि कदाचित त्यांची स्लिप ऑफ टंग होऊन ते खरं बोललेले आहे. दोन महिन्यानंतर वेगळं चित्र असेल म्हणजे एकतर मध्यावधीची घोषणा होऊ शकते म्हणजे हे सरकार पडू शकतं असे त्यांनी संकेत दिलेले आहेत आणि ते सरकार 100% पडतंय याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे. मला पूर्ण वेळ सरकार चालणार आहे, मजबूत सरकार आहे. उद्या जर विरोधी पक्षाला जर देवेंद्रजी किंवा एकनाथजीला किंवा अध्यक्षांना विधानसभेच्या अध्यक्षांना किंवा राज्यपालांना जर बहुमत सिद्ध करायला म्हटलं तर आता 164 प्लस झाल्या, 184 होतील आणि त्यामुळं मला वाटतं की आता याच्यामध्ये जास्त संजय राऊत साहेबांनी बोलू नये. सरकार स्थिर आहे, कुठेही निवडणुका होण्याची शक्यता नाही आहे.